मंदिर काने का नाही उघडात तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात हे चालकांचं वाक्य आहे हे चालकांचं वाक्य आहे नुसतं टोप्या का घालू एकमेकाला त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो जर डोका असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच चालकांकडनं समजून घ्या आणि मग खरडे घाशी करा करा पण आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारतात कोण विचारतंय ज्या वेळेला बाबरी पाडली गेली आणि जो सगळा कल्लोळ हलकल्लोळ अख्ख्या देशामध्ये उसळला होता कोणाची हिंमत नव्हती सगळेजण आता जे हिंदुत्वावरती प्रश्न आहेत ते त्यावेळेला शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते काही कल्पना नाही कदाचित त्यावेळेला त्यां ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर कोणालाही माहिती नसेल अशी माणसं आम्हाला विचारतायत तुमचं हिंदुत्व कुठे गेलं का तुम्ही अचानक सेक्युलर झालात देवळात घंटा बडवा नाही का करोना आल्यानंतर घंटा बडवा थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व दुसरं काय हिंदुत्व तुमच्याकडे सगळ्यांना वाटलं गेला करोना घंटा बडवा थाळ्या बडवा काही जण मला सांगत होते की आता पुढच्या वेळेला पुढच्या रविवारी बघा म्हटलं काय बेडूक उड्या मारायला सांगणार आणि त्याच्या पुढच्या रवि रविवारी बघा म्हटलं काय कोलांट्या उड्या मारायला सांगणार मग त्याच्यानंतर दोरीच्या उड्या म्हटलं हे कसलं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व आहे असं नाही आहे सकाळी संघाचा कार्यक्रम झाला आणि त्या संघाच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण या सभागृहामध्ये एक मर्यादित स्वरूपामध्ये हा आपला मेळावा परंपरा परंपरा फार महत्त्वाची आहे परंपरा आपण सांभाळत सांभाळत हा कार्यक्रम करतो आहे सकाळी मोहनजी भागवत यांनी हिंदीमधून सर्व देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि त्यांचं वाक्य आहे माझं नाही जे त्यांना मानणारे आहेत त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत त्या टोपीखाली जर का डोका असेल त्या डोक्याला म्हणून ह्या वाक्याचा विचार करा आणि हे हिंदुत्व तुमचं तुम्हाला पट्टे का कारण तुमच्या चालकांनी सांगितलेलं आहे आणि आज तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे का खुर्चीवरती बसलात म्हणून मग जे शिवसेना प्रमुख सांगायचे की जो सर्वसामान्य माणूस असतो त्याच्या तळहातावरती भाग्यरेषा असते हे नशीबवान यांच्या कुठे भाग्यरेषा उमटले ते त्यांनाच कळत नाहीये अशी काही भाग्यरेषा उमटलेली माणसं असतात दोन चार दिवसासाठी ती रेषा असते पण त्यांना असं वाटतं की ही भाग्य रेषा माझ्यावरती उमटले म्हणजे मीच भाग्यविधाता झालो की काय पैसे आणायचे कुठून कारण आपल्या हक्काचे मी मुद्दामून हे सांगतोय आपल्या हक्काचे जो जीएसटीचा टॅक्स आहे त्याचे जवळपास अठ्ठावीस हजार कोटी आणि वरचे आपल्या हक्काचे जवळपास ते दहा एक हजार म्हणजे अडतीस हजार कोटी हे येणं आपल्या हक्काचं आजसुद्धा केंद्राकडे बाकी आहे आजसुद्धा अडतीस हजार कोटी आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे केंद्राकडे बाकी आहेत ते देत नाही आहेत आणि बिहारला फुकट लस देत आहेत कोणाच्या पैशांनी देत आहे पण अडतीस हजार कोटी म्हणजे जीएसटी देतच नाही आहे मग मग एक प्रस्ताव असा आला की राज्याने कर्ज उभारावं काय म्हणून उभारायचं मग आता म्हणतात केंद्र कर्ज उभारेल फेडायचं कोणी का म्हणून तुम्ही कर्ज उचलताय आणि आम्हाला उचलायला एस जीएसटी जो आम आमच्याकडे जो टॅक्स कर गोळा करण्याचा जो एक अधिकार होता त्याही वेळेला आपल्याला सर्वांना कल्पना असेल की शिवसेना एकटी होती महाराष्ट्रात तरी की त्याला विरोध करत होती की असं जे व्हायचं तर असं कसं देणार तुम्ही म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सगळीकडे वाटणार येत नाही आहे पैसा मग जी एस टी जर का तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं मी आज ह्या दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमात निमित्ताने संपूर्ण देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतोय आवाहन करतोय की चला पुढे या चर्चा करूया आपण त्याच्यावरती ची जी काय कर पद्धत आहे ही जर का फसली असेल आणि मला वाटतं फसले की आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही प्रत्येक जण ठो ठो बॉम्ब मारतोय पत्रावरती हो पत्र लिहिले जात त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते आणि ते से जर का पैसे मिळत नसतील आणि ही जी एस टीची पद्धत जर का फसलेली असेल तर मला असं वाटतं पंतप्रधानांनीसुद्धा प्रामाणिकपणाने चूक मान्य करून एक तर त्याच्यात सुधारणा केली पाहिजे आणि नाही तर ही जी एस टीची पद्धत रद्द करून पुन्हा जुन्या कर प्रणाला प्रणालीवरती जाण्याची आज गरज जा असेल तर तसं त्यांनी गेलं पाहिजे की मी आज देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो या आपण बोलूया सगळेजण आपण बोलूया कारण हा देश म्हणजे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही आहे आज आपण विजयादशमी करतो रामाने रावणाचा वध केला आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो दहा तोंडाचा रावण अनेक तोंड आहेत हे दहा तोंडाचा रावण दहा तोंडाने महाराष्ट्रावरती आलेला आहे एक तोंड म्हणते रावणाचं रावण की मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे मुंबई पाकव्याप्त काश्मीर पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या कारण मला वाटतं जर मी विसरलो नसेल तर मोदीने आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदा साली की पाक व्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही बोलले होते ना व्याप्त काश्मीर लांब राहिलं आपल्या आप भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाक व्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या तीनशे सत्तर कलम काढलेलं आहे पण अधिकृत तरी एक इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या घरी खायला मिळत नाही म्हणे मु मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक खरामी करायची ही असली सगळी रावणी आवलात महाराष्ट्रामध्ये जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाहीचं आहे मुंबई पोलीस हे निकम्य आहेत आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे कायमध्ये सगळं झालं की जणू काही महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्क असेल इकडे असेल तिकडे असेल गांजा आणि चरसची शेतीच फुललेली आहे हे एकूण असं चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्य आहेत ते काही काम करत नाही इकडे सगळे नशिले आहेत चरस गांजा इकडे रोग उघड उघड विकला जातोय हे असं सगळं चित्र करायचं त्यांना माहिती नाही अजून ही ह्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावनं आहेत गांजाची वृंदावनं नाही आहेत असं कोणतं पिक्चर आलं नाही किंवा मै गांजा ते रे घर का हे तुमच्या घरात असेल गांज्याची शेती जिकडे असेल कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे पण एकूण महाराष्ट्राची वाट लागलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही सगळे नशिली लोक आहेत पोलीस नाहीत हे नाही पाकव्याप्त काश्मीर झाले एवढी बर्बादी करून टाकायची आणि ती सुद्धा पोलिसांची बर मानहानी मी का सहन करू जसा मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे तसा होय मी माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सुद्धा कुटुंब प्रमुख आहे आणि मला त्या पोलिसांबद्दल पोलिस दलाबद्दल अभिमान आहे पाकव्याप्त काश्मीर मुंबई का पाक व्याप्त काश्मीर झालंय हां हे आमचं होऊ शकत नाही ते पण असं बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे कारण मोदी पंतप्रधान गेले सहा वर्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की मी पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये आणेन पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते पाऊलच ठेवू शकत नाही पण तुम ते राज्य करत असलेल्या देशामध्ये जर पाकव्याप्त काश्मीर तयार होत असतील तर तो ते अपयश हे पंतप्रधानांचं आहे राज्याचं असू शकत नाही आमच्या राज्यात ते नाहीच आहे देशात इतरत्र कुठे असेल तर ते त्यांनी त्यांनी जाऊन शोधावं हे पंतप्रधानांचं अपयश आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक कोणतरी त्याने आत्महत्या केली लगेच तो बिहारचा पुत्र असेल ना पण बिहारचं पुत्र जर त्याने आत्महत्या केली त्याच्यात काही काळबेरं असेल माझ्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तेही शोधून काढलं असतं असेल तर पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात मार्श सरकारवरती मार्श संपूर्ण या प्रदेशावरती ठाकरे कुटुंबियांवरती आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून होय मी जाणीवपूर्वक बोलते तोंडात शेण भरून भरून गोमूत्रच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या काय झालं टाकल्यात ना गुळण्या आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा कारण इकडे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत पापी वृत्तीची आम्ही माणसं इकडे नाही आहोत